पाहूयात पुढची मोठी बातमी. आमदार संजय सावकारे यांना कुटुंबासह जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. आमदार सावकारे यांचे बंधू प्रमोद सावकारे यांना धमकीचा फोन आला होता. तर भुसावळ पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल झालाय. माजी नगरसेवक संतोष बारसे यांच्या घरी सांत्वनासाठी गेल्यानं ही धमकी दिल्याची माहिती समोर येते. त्यामुळे आता हा धमकी देणारा नेमका कोण आहे, तो कधी सापडणार, असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतो. तर आमदार संजय सावकारे यांना कुटुंबाचा जीवे मारण्याची धमकी दिलेली आहे. आमदाराला अशा प्रकारे कोणी धमकी दिली असावी, असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय. तर आमदार संजय सावकारे यांना कुटुंबासह जीवे मारून टाकू अशी धमकी फोनवरून देण्यात आली आहे. आमदार सावकारेंचे बंधू प्रमोद सावकारे यांना धमकीचा फोन आला होता अशी माहिती समोर येते. दरम्यान या प्रकरणामध्ये भुसावळ पोलीस ठाण्यामध्ये अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. तर माजी नगरसेवक संतोष बारसे यांच्या घरी सांत्वनासाठी गेल्यानं ही धमकी दिल्याची माहिती समोर येते. त्यामुळे आता हा धमकी देणारा नेमका कोण आहे, त्याचं काय वैर आहे, सावकारे यांच्यासोबत असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय. तर माजी नगरसेवक संतोष बारसे यांच्या घरी सांत्वनासाठी जेव्हा सावकारे गेले होते त्याच्यामुळे या धमकी देणाऱ्याला नेमकी काय समस्या आहे, असा सवाल सुद्धा या ठिकाणी उपस्थित होतोय. आताची सगळ्यात मोठी आणि महत्वाची बातमी म्हणावी लागेल, एका MLA ला धमकी देण्यात आलेली आहे. आमदार सावकारे यांना धमकी दिल्याचं पाहायला मिळत आहे. तर तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला जीवे मारून टाकू अशा पद्धतीची धमकी फोनवरून दिल्याची माहिती समोर येते. त्यामुळं आता हा धमकीचा फोन करणारा नेमका कोण, त्यानं का ही धमकी दिली, असा सवाल उपस्थित होतो. आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपल्या प्रतिनिधी सुमित देशमुख हे आपल्या सोबत फोन लाईनवर जोडले गेले आहेत. सुमित, काय सांगाल, आमदार सावकारांना धमकी दिल्याचं कळत आहे, कुटुंबासह जीवे मारून टाकू, मात्र ही धमकी नेमकी कोणी दिलेली आहे, का दिली आहे ते कळू शकलंय का? ही धमकी कोणी दिलेली आहे हे अजून अद्यापपर्यंत कळलेलं नाहीये. पोलीस तपास सुरू आहे. मात्र भुसावळचे भाजपाचे जे आमदार आहेत संजय सावकारे व त्यांच्या परिवाराला अज्ञात व्यक्तीने मोबाईलवरून जीवे ठार मारण्याची धमकी दिली हे समोर आलेलं आहे. संजय सावकारे यांचे बंधू प्रमोद सावकारे यांच्या मोबाईलवर अज्ञात व्यक्तीने फोन केला होता, अनोळखी नंबर होता, त्याच्यावरून त्यांना धमकी देण्यात आलेली आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे दुहेरी हत्याकांडाचे माजी नगरसेवक संतोष बारसे यांच्या निवासस्थानी प्रमोद सावकारे हे सांत्वनासाठी गेले होते व त्यानंतर अज्ञात व्यक्तीकडून प्रमोद सावकारे यांच्या मोबाईलवर अनोळखी क्रमांकावरून धमकी देण्यात आलेली आहे. निश्चितच सुमित, याविषयीची अपडेट आपण घेत राहूया. दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.